संध्याकाळी मी पाच हो नित, ते सहा या वेळात केवळ लोकांबरोबर फोटो काढायला काय झालं मी झेड प्लसमध्ये आहे लोक माझ्यावर येऊन पडतात फोटो काढायला आणि मग पोलिसवाले माझ्याभोवती कमांड होतात धक्का मारतात मलाही वाईट वाटतं पण कोणी ऐकायच्या मूडमध्ये नसतं येणारा आपला नेति आपले नितीनधी आपला नितीन म्हणून जवळ येतात पण ते समजून नाही की तुम्ही झेड प्लसमध्ये पण मला लोकांमध्ये मिसळतात तुम्ही आजही नागपुरामध्ये तुमच्या आवडत्या फूड वर तुम्ही असं तुमच्या मित्रांना तुम्हीच तुम्ही तुम्ही सांगितलं की सर असतो तुम्हाला वडे भजी तुम्हाला जे आवडीच आहे ते तुम्ही लोकांमध्ये मिसळ खासदार किंवा मंत्री आहे असा बडेजाव न करता तुम्ही बिलकुल माझं जीवन मी मला काल एकाने विचारलं तुम्ही कशाचा विचार करता तुम्हाला चिंता कशाची आहे मी म्हंटल मी रोज दुपारी विचार करतो की आज रात्री काय खायचं आणि तुम्हाला खरंच नव्हतं आत्ता माझ्याकडे सकाळी मी जेव्हा प्राणायाम सुरू करतो तो पंडित माझ्याकडे करतो तो मला रोज सकाळी एक प्रश्न विचारतो आज क्या करणार आहे मग मी आज त्याला थोडा वेळ विचार आज संगीत काकडी का फल थालीपीठ बनाव आज अच्छा हां आजच खाल्लं मी म्हणजे रोज मी त्याला रोज माझ्या दिल्लीला तर माझं एक हॉटेलसारखं एक मेनू चार्ट आहे आणि त्याच्यातलं मी सांगतो आज हे बनाव काल हे बनाव काल रात्री माझ्याकडे अमेरिकन चोपसी आणि चायनीज भेळ बनवली होती ती तर मला ते म्हणजे माझं म्हणणं कसं आहे की मी संगीत ऐकतो मला संगीतात साहित्यात कवी इंटरेस्ट आहे नाटकात आहे मराठी नाटकं मी मुंबईसह किती वेळा शिवाजी मंदिरात न्हायचो पण या सगळी ही आपली म्हणजे मराठी माणूस मराठी संस्कृती मराठी नाटक मराठी भावगीत याच्यावर माझं अप अत्यंत प्रेम आहे मला आजही पण ही सगळी अरुण डाते ऐकतो लता मंगेशकर आशा भोसले सुरेश भटांचा केव्हा तरी पहाटे रात्र उलटून जाते ते कसं आहे नुसतं संगीत नसतं सांगते ते कानाला चांगलं लागतं पण जेव्हा शब्द आपण आपल्या ऐकतो त्या शब्दाला घोळतो तर रसगुल्ला जसा चावून चावून खातो तसा त्याच्यातला भावार्थ मनाला एक आनंद देत असतो त्यामुळे मी श्रीधर फडके सुधीर फडके आशा भोसले लता मंगेशकर सगळे अरुण डाते सगळी गाणे ऐकत असतो जुनी मला मंगेश पाडगावकरांची गीतं अजूनही खूप आवडतात ती ऐकतो वेगवेगळ्या प्रकारची वे गझलस ऐकतो अगदी गुलाम अलीपासून फतेह अली खानपासून तर अगदी आपल्या अदनाम स्वामीपर्यंत ऐकतो तुमचं नवीन गायक आहेत त्यांचंही ऐकतो आता यावेळी अयोध्येतल्या राम मंदिराच्या वेळी अनेक लोकांनी खूप सुंदर गीतं केली आहेत ती पण ऐकतो हे बघा जीवन ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे त्याला कोणी अपवाद नाही हा या सृष्टीचा यावच चंद्र नियम आहे त्यामुळे लोकमान्य टिळकांनी सांगितलं की एखादा माणूस जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा महत्त्वाचा आहे हे जीवन आनंदात जगा दुसऱ्यांकरता जगा जे लोक असाय असतील अनाथ असतील दिव्यांग असतील त्यांना मदत करा त्यांच्या जीवनात आनंद फुलवा आणि तुम्ही आनंदाने जगा हा जीवनाचा संदेश आहे आपण तो जगण्याचा प्रयत्न करावा त्याचा आनंद मनाला मिळणारा खूप आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की काल त्या सत्यांशी खुर्च्या वाटल्या आणि त्या दिव्यांगाने जेव्हा मला फूल दिलं त्या डोळ्यात पाणी होतं माझ्या आयुष्यात माझा आईंद खूप मोठा आनंद मला मिळाला ते जे समाधान आहे ते कुठल्याही पैशातल्या आधीही मिळणार नाही त्याची किंमत होऊ नाही तुम्ही माणसं जोडत आलात खूप माणसं जोडली तुम्ही आयुष्यभरामध्ये पण आता निवडणुकाचा माहोल त्या अनुषंगाने प्रश्न घेतो की तुमचे राजकारणात खूप मित्र आहेत अगदी राज ठाकरे देखील तुमचे मित्र आहेत राज ठाकरेंची यावेळेस काय भूमिका आहे तुम्हाला काही कल्पना आहे की ते कारण असं म्हटलं जातं की त्यांची भूमिका ही भाजपला कुठे ना कुठे मदत करणारी असते असा आरोप त्यांच्यावरती होतो वोट डिव्हिजन होतं ज्यामुळे फायदा भाजपला होऊ शकतो बाळासाहेब ठाकरेंचे अनेक गुण राज ठाकरेंमध्ये आहेत हजार जबाबी आहे वक्तृत्व छान आहे बोलण्याची पद्धती उत्तम आहे नेमकं प्रेझेन्स ऑफ माइंडून केव्हा काय बोलावं आणि कमी शब्दात काय मांडावं ही त्यांची कला आहे आणि जेव्हा ते शिवसेनेत होते बाळासाहेब तेव्हापासून त्यांच्यात ते व्यंगचित्र चित्रकार हा सगळा त्याच्यात आहे त्यामुळे त्यांच्यात प्रतिभा आहे पण राजकारणात काय झालं की महाराष्ट्राच्या राजकारणाचं पोलरायझेशन झालं आणि जेव्हा ते पोलरायझेशन दोन तीन पक्षामध्ये होऊन जातं तेव्हा चौथ्या पक्षाला त्यात येणं अडचणीचं जातं पण त्यांचा राजकारणाची दिशा काय तर तेच सांगतील ते ते पण त्यांची दिशा काही असो ते माझे मित्र आहेत आणि मित्र राहतील आणि ती मैत्री ती निभवतात आणि मी निभवतो महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले की हे तुमच्या विरोधकांबरोबर जात आहेत की वेगळे राहत आहेत आणि वेगळे राहिले तर पुन्हा त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो असा त्यांच्यावर देखील आरोप होतो कसं शेवटी कोणी काय भूमिका घ्यायच्या या त्यांचा पक्ष आणि त्यांचं नेतृत्व ठरवत असतं मला असं वाटतं की राजकारणामध्ये पण या आरोपात तथ्य आहे का की त्यांच्या भूमिकेमुळे भाजपाला फायदा होतो बघा प्रत्येक निवडणुकीमध्ये कोण उभं राहतं कोण किती मतं घेतं त्याचे एकमेकांना फायदे तोटे होत असतात पण काळाच्या ओगं ते चालत राहणार आणि मला विचाराल तर या ठिकाणी नागपुरात त्यांचा जो हॉटेल आहे त्यातला बहुसंख्य पुष्कळ होटेल मलाही मत देणार आहे म्हणजे अल्पसंख्याक आणि दलित समाजात मलाही पण चाहणारे माझ्यावर प्रेम करणारे आणि मत देणारे भरपूर आहेत शेवटी प्रत्येकाच्या स्वभावानुसार कामानुसार त्याचा परिणाम असतो पण पर राजकारणामध्ये लोकशाहीत प्रत्येक पार्टीला आपला अधिकार आहे उमेदवाराला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे डिव्हिजन कधी होतं कधी फायद्याचं होतं कधी नुकसानीचं होतं कधी एखाद्या वेळी उत्तर प्रदेशमध्ये मायावती निवडणूक लढवायच्या लढवतात तर त्यांनी आमचं वोट घेणाऱ्या उमेदवारला तर आमचं नुकसान व्हायचं चा। हे चालतच असतं पण हळूहळू आता आपण जातपातीचा विचार न करता परफॉर्मन्सचा कार्याचा नेतृत्वाचा आणि नेतृत्वाने केलेल्या कार्याचा अनालिसिस करून मग त्या पक्षाचं आणि उमेदवाराचं चयन चा करणं कधी पण योग्य हो। पंतप्रधान मोदीजी जसं म्हणतात की मी हेडलाईन बघत नाही मी डेडलाईन बघतो तसे तुम्ही डेडलाईन बघणारे आहात आणि जरी आता तुम्ही आम्हाला असे मृदू दिसता किंवा भासता तुम्ही अधिकाऱ्यांकडून काम करून घेताना तेवढे नेहमी नसता आणि तुम्ही कामासाठी प्रचंड आग्रही असता आणि मग वेळप्रसंगी कठोरी होता कसं असतं की तुम्ही जे काम करता तुम्ही या चॅनलमध्ये काम करता एक नोकरी करता पण तुमची ओनरशिप आहे की चॅनलमध्ये चांगलं आलं पाहिजे चांगलं कार्यक्रम झाले पाहिजे चांगल्या मुलाखती मिळाल्या पाहिजे ही जी ओनरशिप आहे ही खूप आवश्यक आहे मी ज्या खात्याचा मंत्री आहे ती कामं माझी जबाबदारी आहे जनतेची अपेक्षा आहे ते उत्तम क्वालिटीचं काम मला पूर्ण करून द्यायचं आहे ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यात जर कोणी बरोबर काम नसेल करत तर त्याला दाटलं पाहिजे काम चांगलं केलं असेल त्याला शाबासकी दिली पाहिजे पण काही करून ते काम पूर्ण करून जनतेचे करता त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे हीच माझी जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि त्याचं पालन करत असताना काही वेळा कठोर भूमिका घ्यावी लागते मला एक सांगा जनतेचा पैसा आहे आणि आपण रस्ता बांधला आणि गड्डे पडले तर मग जनतेशी बेमानी नाही होणार का आता मी माझ्या कॉन्स्टिट प्रचार करतो की हे जेवढे लोक इथे बसले आहेत ते जिवंत असेपर्यंत मग त्यांचे मुलंबाळं जिवंत असेपर्यंत रस्त्यावर गड्डा पडणार नाही आणि मी चांगले कॉन्क्रीटचे रस्ते सगळे बघा महाराष्ट्रात नाही देशातलंच एकमेव शहर आहे की ज्या शहरात सगळीकडे काँक्रीट रस्ते आहे सुंदर रस्ते आहे मुंबईमध्ये गड्डे पडतात पण नागपुरात गड्डे दिसत नाही कारण कॉन्क्रीट रोड आहे नक्कीच या पॉझिटिव्ह नोटवरच आपल्या गप्पांचा आपण समारोप करूया तुमच्याशी बोलण्यातून नेहमीच एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत आली आणि आता तुम्ही तुमचं एवढं व राजकारणातला प्रगल्भ अनुभव असून देखील कधीही तुमच्या बोलण्यामध्ये आजही विरोधकांच्याविषयी तुम्ही कटुता आणून देत नाही आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कटुता न येऊन देता दिली तुमच्या पुढच्या कार्याला आणि तुमचे संकल्प जे आहेत त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा नमस्कार धन्यवाद थँक्यू नमस्कार मी आशुतोष पाटील मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम हे ध्येय ज्या नेत्यांनी घेतलेलं आहे त्या नेत्याचं नाव सांगण्याची गरज नाही महाराष्ट्रातलं हे नेतृत्व आहे पण संपूर्ण देशपातळीवर त्यांना मान्यता आहे विकासासाठी ते ओळखले जातात असं नेतृत्व असं नाव म्हणजेच नितीन गडकरी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत सर नमस्कार नमस्कार तुमच्याकडे आल्यानंतरच हे मनसा सततम स्मरणीयम जे घोषवाक्य समोर येतं तुम्ही खरंच हे आचरण आणता का श्रीभा वर्णेकर संस्कृत पंडित त्यांचं हे गीत आहे आणि मी संघात असताना हे गीत शिकलं पूर्ण गीत खूप सुंदर आहे की आपण मनामध्ये सतत स्मरण करत असताना समाजातले दलित पीडित शोषित सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेले विकलांग दिव्यांग त्यांची सेवा करणं याला आपण खऱ्या अर्थाने समाजकारण म्हणजे राजकारण म्हणावं तुकाराम महाराजांनी हेच वर्णन केलं की जे का रंजले गांजले त्याशी जो आपले तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा मला असं वाटतं की मी जे राजकारणाची व्याख्या के केली आहे ती समाजकारण राष्ट्रकारण विकास आणि सेवाकारण आणि मी नेहमी लक्षात ठेवते की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म आणि म्हणून सामाजिक आर्थिकदृष्ट्या शैक्षणिक क्षेत्रात आरोग्याच्या क्षेत्रात लोकांना मदत करणं त्याचा मलाही खूप आनंद मिळतो काल मी सत्याऐंशी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या आणि सोलरवर चालणाऱ्या ट्रायसिकल मी काल दिव्यांगांना भेट दिले पाच सात लोकांना पाय लावून दिले मी असं मोठ्या प्रमाणात काम करत असतो आजप्रमाणे चार पाचशे लोकांना पाय लावून दिले ते फुटबॉल खेळायला लागले बुलेट चालवायला लागले फिरायला लागले धा दा, धावायला लागले त्यांच्या चेहऱ्यावर जे काल हास्य होतं त्या हास्याचा मला गेल्या पाच सहा महिन्यात अनेक गोष्टी घडल्या मी आता द्वारका एक्सप्रेस वगैरे मोठे प्रोजेक्ट मारले मान बांधलेत पण त्याच्यावर जेवढा मला आनंद झाला नाही तेवढा त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य बघून झाला मला लोकांचं काय भलं होत असेल तो मुद्दा वेगळा पण हे काम केल्यामुळे माझ्या मनाला जो आनंद मिळतो ती माझी शक्ती आणि प्रेरणा आहे हे मात्र निश्चित आहे तुमच्याकडे पाहिलं की तुम्ही केलेले विकास कामं डोळ्यासमोर येतात तुमच्याशी अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळाली पण नेहमी तुम्ही राजकारण कमी आणि डेव्हलपमेंट आणि वेगवेगळी टेक्नॉलॉजी तुम्ही जी आणताय वेग त्या संदर्भात नेहमी सांगता तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली आणि त्यातून तुम्ही काय काय प्रोजेक्ट आतापर्यंत केले मला तुमच्याकडून ऐकायचं आहे पहिली गोष्ट अशी की मी तुम्हाला पण विनंती करेन वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या सत्तेच्या विरुद्ध जो संघर्ष केला तेही राजकारण होतं पण ते राष्ट्रकारण होतं क्रांतिकारकांनी देशभक्तांनी स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक शहीद भगतसिंग चंद्रशेखर आझाद या सगळ्यांनी जो संघर्ष केला दा 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 दा। ते राष्ट्रकारण म्हणजे तेही एक प्रकार ते त्याला राजकारणच म्हणायचे आता काय झालं की सत्ताकारण जे आहे पॉवर पॉलिटिक्स तेच केवळ राजकारण असा त्याचा अर्थ अभिप्रेत झाला आहे दुर्दैवाने समाजाची सेवा करणं दिनदुबळ्यांची सेवा करणं प्रामाणिकपणे निरपेक्ष भावनेने निस्वार्थी भावनेने खऱ्या अर्थाने हेच राजकारण आहे आणि मला विशेषतः या गोष्टीचा आनंद आहे की मी नेहमी बी जे पीचा अध्यक्ष होतो तेव्हाही सगळ्यांना ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा मला परवाच काल एका इंटरव्ह्यूमध्ये एका मोठ्या एजन्सीच्या याच्यात त्यांनी मला विचारलं की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठं काम कोणतं आहे मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी एक कोटी लोक माणूस माणसाला खिचत होता खांद्यावर किंवा सायकल रिक्षा ही अतिशय अमानवीय प्रथा होती म्हणजे मानवीय शोषण होतं आणि मला त्याच्याविरुद्ध मी नेहमीच मला वाईट वाटायचं मी मेकॅनिक जीवन ई रिक्षा आणली कायदा बनवला आणि आज देशात एक कोटी लोकांचं शोषण जवळपास संपलं आणि आता मेकॅनिकवन ई रिक्षातून ई कार्ट एक क्विंटलचं दोन क्विंटलचं सामान देखील त्या इकाटवर जातं mm. आणि माणूस देखील आता ई रिक्षावर जातो भारतातल्या कानाकोपऱ्यात रिक्षा समाप्त झाल्या तेव्हा माझ्या आयुष्यातल्या या एक कोटी लोकांना खऱ्या अर्थाने सन्मानाने जीवन जगता येतं त्यांचं शोषण बंद झालं त्याचं मला सगळ्यात मोठं काम माझ्या आयुष्यातलं आहे आणि म्हणून सामाजिक संवेदनशीलता सामाजिक जबाबदारी आणि विशेषतः सोशल कॉन्शियसनेस सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल सेन्सिटिवनेस हे चांगल्या कार्यकर्त्याचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे मी साधू संन्यासी नाही माझं घर परिवार मुलं बाळस माझ्या स्वतःच्या रिक्वायरमेंट पूर्ण करून मग माझं पोट भरल्यानंतर मी सेवा करून आला मी काय माझं आयुष्य त्याग तपस्या सगळं दिलं असं नाही पण आपल्या जीवनात आपलं आणि आपल्या परिवाराचं पूर्ण केल्यानंतर आपण जनतेची सेवा करू शकतो मी आत्ता काल लोकसभेच्या प्रचारात सुरुवात केली तर मी लोकांना सांगितलं की मी पोस्टर नाही लावणार hmm. बॅनर नाही लावणार कटआउट नाही लावणार पण मी तुमचा आशीर्वाद घ्यायला तुमच्याकडे येईल तुमच्या सिनियर लोकांचा ज्येष्ठ लोकांचा पाया पण आशीर्वाद घेईन लोकांकडनं शुभेच्छा घेईन त्यांच्या घरी जाईन आता माझं कार्य केलेलं तुम्हाला माहिती आहे आणि माझं नावही माहिती आहे त्यामुळे याची गरज नाही आणि निवडणुकीमध्ये मी आता काही तत्वट समोर ठेवून निवडणूक लढवणार आहे आणि त्यामुळे त्याच्यात काही किंमत मोजायला लागली तर मोजायला तयार आहे पण मला आता असं वाटतं की हा समाज बदलला पाहिजे देश बदलला पाहिजे आणि पुन्हा एकदा ज्या आपली नैतिक आहे इतिहास संस्कृती विरासत आणि नैतिक मूल्य त्याच्या आधारावर आपलं समाजकारण राष्ट्रकारण अर्थकारण त्याच्या आधारावर बेस झालं पाहिजे आणि म्हणून आता मी खूप वर्ष राजकारण केलं सर्व प्रकार करून बघितले जे नाही करायला पाहिजे तेही बघितलं आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम काहीच होत नाही शून्य असं बघितलं तेव्हा मी ठरवलं की आता यात गुणात्मक परिवर्तन करण्याकरता उर्वरित आयुष्यात आपण प्रयत्न करायचे आणि कुठेतरी समाजात त्याची सुरुवात आपल्यापासून करायची की आपण हे करू म्हणजे लोकांनाही आपल्याला म्हणता येईल की तुम्ही हे करा आणि नक्कीच समाज बदलेल असा मला विश्वास आहे देशातला सगळ्यात सुंदर दिव्यांग पार्क बांधला तो उद्घाटन झाला तिथे नऊ प्रकारच्या थेरपी आहेत okay. साऊंड थेरपी नंतर म्युझिक थेरपी वॉटर थेरपी स्मेल थेरपी आणि त्याचे इक्विपमेंट्स आहेत आणि मुलांची दिव्यांग इथे दिवसभरात तिथेच खातील पितील राहतील तिथे ब्रेन लिपीमध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि माझ्या आयुष्यात मी कितीही हायवे बांधल्या टनेल बांधल्या स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट बांधले आता द्वारका एक्सप्रेस वे जगाकरता मोठा मी झोजीला टनेल आशियातली सगळ्यात मोठी आहे हिमालयात कारगिलच्या खाली बांधतो आहे परवा द्वारकाला एक सुंदर बासरीच्या आकाराचा ब्रिज बांधलेला आहे केबल स्ट्रीट ब्रिज बांधले मोठे मोठे गोव्याचा जुवारीवरचा ब्रिज बांधला दिल्ली मुंबई हायवे बांधला आता मुंबई पुणे वर्ली बांद्रा तर इतिहास जमाला खूप कामं केलीत ती कामं केली चांगलीच आहेत पण त्याहीपेक्षा मी हे जे गरीब लोकांची सेवा करतो विशेषतः शेतकऱ्यांमध्ये काम करतो शेतमजुरांमध्ये काम करतो गरिबां काम करतो त्यांनी मला खूप काही मला आता आठ डिलेट्स मिळाल्या वा पण मी डॉक्टर नाही लावत तुम्ही आजाद शत्रू म्हणून तुम्ही राजकारणात प्रसिद्धात तुम्ही एवढे पूल बांधलेत सिमेंट माती विटांचे पूल बांधले तुम्ही मैत्रीचे पूल देखील बांधलेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काळामध्ये जुन्या जुने मित्र तुटले